ज्येष्ठ कवी लेखक पमू शिंदे सर आता आपल्यासोबत आहेत. शिंदे सर, गंगाधर पानतावणे यांचं निधन झालेलं आहे. एक मोठा साहित्यिक, आणि जसे सगळे लेखक मंडळी, सगळे साहित्यिक आपल्याला सांगतात की नवीन लेखकांना नेहमीच प्रोत्साहन देणारा एक ज्येष्ठ व्यक्ती आपल्यातून हरपले, काय म्हणाल? नाही, ते तर फारच खरं आहे. आणि तसं लौकिक अर्थानं ते गेले असं कोणी म्हणत असतील तरी सुद्धा मला असं वाटत की ते गेले, कारण सगळ्यांच्या अंतःकरणात ते आहेतच, सगळ्यांच्या विचारात ते आहेत, सगळ्या प्रवाहात आहेत. आणि माझा त्यांचा संबंध तर, मी विद्यार्थी होतो तेव्हापासून, मी परभणीला होतो शिकायला, आणि औरंगाबादला आल्यानंतर सर मला त्यांच्याकडे लॅम्बरेटा स्कूटर होती, त्या स्कूटरवरून सगळीकडे मला फिरवायचे, प्रेसमध्ये इकडे तिकडे. इतका जीव लावणारा संपादक, इतका जीव लावणारा पाठक मी पाहिलाच नाही. आणि नंतर तर मी औरंगाबादला स्थायिक झाल्यानंतर तर त्यांच्या समजा एक श्वासाचाच भाग मी होतो, इतके जिव्हाळ्याचे अंतःकरणाचे संबंध होते. आणि सगळ्या मुलांनी मोठं झालं पाहिजे अशा प्रकारचा एक दृष्टिकोन त्यांनी, लेखकांनी, कवींनी मोठं झालं पाहिजे, लिहित राहिलं पाहिजे, थांबता कामा नये, हे अस्मितादर्शमधून सुद्धा दाखवायचे. आणि कमालीची गोष्ट म्हणजे मी विद्यार्थी असताना अस्मितादर्श दिवाळी अंकात पहिली कविता कुसुमाग्रजांची असायची आणि नंतर लगेच माझी कविता असायची नंबर 2 ला. हे प्रेम देणं आणि समजून घेणं हे पानतावणे सरांच्याकडे फारच होतं, कारण त्यांचं अंतःकरणच खरं पालकाचंच होतं सगळ्यांच्याकडे पाहण्याचं. म्हणून सगळ्या नवीन लेखक कवींच्या लेखनाचा पालक गेल्याचं सुद्धा खूप दुःख वाटतं. आणि ते गेले आहेत असं आम्हाला वाटतच नाही. मी आधी म्हटल्याप्रमाणे ते आमच्या सोबतच आहेत आणि ते चिरंतन सगळ्यांच्या लेखक कवींच्या मनात राहतील याबद्दल मला काही शंका नाही. खूप खूप धन्यवाद शिंदे सर, आपण सविस्तरपणे आपल्या भावना व्यक्त केल्या त्याच्याबद्दल.